आज खरोखरच तुमच्या एवढीच मी सुद्धा उत्सुक आहे आजचा कार्यक्रम बघायला, कारण या कार्यक्रमाविषयी इतकं ऐकलंय. 1100 मुलं एक महानाट्य सादर करणार हीच मला वाटतं एक अभूतपूर्व अशी कल्पना आहे. आणि त्यासाठी रमा मॅडम प्राचार्या आणि मीनाक्षी मॅडम यांनी किती कष्ट घेतले असतील आणि त्यांच्या बरोबरीच्या सगळ्यांनी त्यांना किती उत्तम सहकार्य केलं असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. खुद्द काळाचेही डोळे सुखाने भरून आले. आमच्याकडे आज स्वातंत्र्याची अमृतगाथा नावाचं एक महानाट्य आम्ही सगळे मिळून सादर करत आहोत. या महानाट्याचा उद्देश असा आहे की स्वातंत्र्याला, आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचबरोबर आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. तर ह्या दोन्हीचा मिलाफ म्हणून मुलांना वेगळ्या पद्धतीने इतिहास शिकवणं आणि आपल्या भारतीय पारंपरिक खेळांचीही ओळख त्यातून करून देणं असा ह्या नाटकाचा उद्देश आहे. या आपण मगधाच्या सम्राट पदासाठी आम्हाला निवडलं आणि घडवलं यासाठी आपणास अभिवाद आचार्य. आसे तू हिमाचल अशा एकात्म एकसंध भारताच्या निर्मितीचा शुभारंभ आपण कसा कर. एकत्र येऊन एका ध्येयाने एका फोकसने त्यांना काहीतरी करण्याची संधी देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण जे शिकतो शाळेमध्ये शिकतो खूप विषय शिकतो याचं एकत्र येऊन ऍज अ टीम आपण कसं ते वापरून काम करतो हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. ते महत्वाचं म्हणजे नंतर एक 10 वर्षांनी 17 पाढा अजून पाठ्यक्रम कदाचित कोणी आपल्याला विचारणार नाही. माझ्या मॅथ्सचे टीचर ऐकत असतील कदाचित मी असं काहीतरी बोलताना, कारण मला आठवतो शिकत असताना मला नेहमी एक ऐकायला लागायचं की अरे टेबल्स पाठ कर, टेबल्स पाठ कर, आयुष्यभर काय कॅल्क्युलेटर खिशात घेऊन फिरणार आहेस का. तर आता मला त्यांना आठवण करून द्यायला आवडेल की आता तसं झालंय. पण हा बदल खूप महत्वाचा आहे आणि त्या पद्धतीने आपली शिक्षण संस्था बदलताना दिसतीये हे मला खूप आवडतं. म्हणजे फक्त घोकमपट्टी करून आता उपयोग नाही, कारण जगाचं ज्ञान हे आपल्या हातामध्ये आहे. आता त्या ज्ञानाचं त्या नॉलेजचं काय करायचं आणि ते कृतीत कसं उतरायचं त्यासाठी अशा पद्धतीचे उपक्रम खूप महत्वाचे असतात असं मला वाटतं. आम्ही आहोत इतिहासाच्या पुस्तकातील पान. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? अहो खरंच, इतिहासाच्या पुस्तकातून अलगद सुटून आम्ही इथे आलो ते तुम्हाला भेटायला. काळजी करू नका, आमचं काम झालं की आम्ही आमच्या स्वस्थानी जाणार परत.